शिवसेना पक्ष म्हणजे गांडुळाची औलाद अशा पद्धतीची टीका अजित पवार यांनी शिवसेनेवर केलेली आहे. सत्तेत असणारी शिवसेना म्हणजे गांडुळाची औलाद आहे, शिवसेनेचं तोंड कुठल्या बाजूला आहे हेच कळत नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. ते कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी इथं जाहीर सभेत बोलत होते. भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलन सुरू केलं आहे. या हल्लाबोल आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील नेसरी इथं आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि आमदार जयंत पाटील यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. हे बोलताना अजित पवार म्हणाले, गेल्या 3.5 वर्षात भाजप सरकारने लोकांचा भ्रमनिरास केला आहे. हे सरकार भ्रष्टाचारी आणि धोकेबाज सरकार आहे. नुसती आश्वासनं द्यायची आणि लोकांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकारमधील मंत्री करत आहेत. यावेळी अजित पवारांनी शिवसेनेवर शिरसंधान साधलं. 41 कोटी बाळाला तयार झाले होते, ती सवलत दिली आणि खुशाल मुख्यमंत्री सांगतात आरबीआयने दिली. अरे आरबीआयचं काय, ती जावई आहे. आरबीआयने दिली, आरबीआय तिथं त्यांना एवढी सवलत देतो. आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 1500 नोटा जमा करत नाही आरबीआय. हा काय न्याय? सांगलीचे जमा केले नाही, पुण्याचे जमा केले नाही, नगरचे जमा केले नाही, नाशिकचे जमा केले नाही. हा का न्याय असा पद्धतीनं? त्याला मंत्री म्हणून सोडतात, त्या सुभाष देशमुख आमच्या हल्लाबोलवर टीका करतात. त्यांचा सोलापूरचा बंगला जाऊन बघा, तिथं अग्निशामक दलाचा रिझर्वेशन होता, तिथं बंगला बांधला. आणि मुख्यमंत्री म्हणतात सगळं योग्य क्लीन चिट. ही अवस्था तुमच्या माझ्या राज्याची केली. सगळे पेपर काही जण कोर्टात गेले, पीएल दाखल झाले. ही संपूर्ण परिस्थिती तुमच्या माझ्या राज्याची यांनी सगळ्यांनी निर्माण केलेली आहे. सगळ्यात पूर्वी आमचं सरकार होत आणि त्याच्यामध्ये काय मोदींनी हवा तयार केली, सगळे मोदी मोदी मोदी. आता नोटाबंदी केली म्हणले कॅशलेस व्यवहार करायचा, नकली नोटा काढून टाकायच्या, सगळ्यांना न्याय द्यायचा, या पद्धतीनं सांगितलं. आज माझ्या मुरगुडच्या बाजारपेठेमध्ये मला सांगा, नोटाबंदी झाल्यापासून गाडगे धंदा बसला का चाललाय? पूर्वीच्या पेक्षा धंदा बसलाय. गाडगे माझा नातेवाईक नाही, पण विचारा त्यांना, इतरांना पण विचारा, सगळ्यांना, सगळ्यांचे धंदे बसतील. पैसाच नाही कुणाकडे, शेतकऱ्याकडे पैसा नाही, शेतकऱ्याकडे नाही म्हणून मजुराकडे नाही, शेतकरी आणि मजूर नाही म्हणून बाजारपेठेमध्ये नाही, बाजारपेठेमध्ये नाही म्हणून व्यापाऱ्याकडे नाही. आज कन्स्ट्रक्शन खपत नाही, सगळं आबादी आबाद चाललेलं आहे. अक्षरशः एवढे वेगवेगळ्या प्रकारचे मोर्चे अलीकडच्या काळामध्ये निघाला. कष्टकऱ्यांचे मोर्चे त्या ठिकाणी निघाले, त्याच्या संदर्भामध्ये कुठल्याही